भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं दुःखद निधन झालंय. बापट यांच्या निधनानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांच्याकडून त्यांच्या कार्याला उजाळा देत श्रद्धांजली वाहण्यात आली. 4 दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत गिरीश बापट यांनी नेहमी सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केलं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारा राजकीय नेता आपण गमावला, असंही यावेळी आमदार लक्ष्मण पवार म्हणाले. मतदारसंघात गिरीश बापट भारतीय जनता पक्षाचं दुर्दैवी निधन झालं. आमदार म्हणून काय सांगा, आमचे ज्येष्ठ नेते आणि आपण सर्वच महाराष्ट्रासाठी परिचित असलेले गिरीश बापटजी यांचं आज निधन झालेले आहे. आणि मी त्यांना बऱ्याच वर्षापासून ओळखतो. अक्षरशः एकदा त्यांच्या घरी पत्रिका द्यायला मला जायचं होतं, तर त्यांनी मला सोमवारी दुपारी 12 वाजता मला म्हटलं होती की माझ्या ऑफिसला तुम्ही या म्हणून. त्यावेळेस मी बघितलं इथे त्यावेळेस पुण्याचे पालकमंत्री होते आणि ते बैठकीत बसले होते, एकटेच होते पालकमंत्री असताना, आणि त्यांच्या घरासमोर काहीच गर्दी नव्हती. मी बापट साहेब म्हणला त्यावेळेस कौतुकाने विचारले, साहेब तुम्ही पालकमंत्री आहात, दुपारी 12 वाजलेले आहेत, सोमवार आहे आणि तरी तुमच्या पालकमंत्री पुण्याच्या घरासमोर गर्दी का नाही. त्यावेळेस त्यांनी मला एवढं सूचक सांगितलं होती किंवा आमच्या मतदारसंघातील किंवा बीड पुणे जिल्ह्यातील लोकांचे कामं वेळेवर होतात, त्याच्यामुळं लोक अवाजवी काही गर्दी करत नाहीत. त्यापासून मला त्यांची काम करायची पद्धत फार आवडली होती. मी त्यांच्या ऑफिसला 2 वेळेस गेलो होतो. त्यांची गदवा पेठेचं जे ऑफिस आहे त्यांचं, तिथं मी जाऊन आलो. त्यांची कार्यपद्धती बघितलेली आहे. आणि ह्यावेळेस कसब्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेस मी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मी गेलो होतो तिथं, त्यावेळेसुद्धा त्या भागातील सर्व लोकांनी बापटसाहेबांचं इतकं नाव घेतलं आणि त्यांची उणीव कायम आता आम्हाला भासणार आहे, भारतीय जनता पार्टीला भासणार आहे आणि पुणे जिल्ह्यालासुद्धा भासणार आहे. त्यांनी जे काही भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या पुणे जिल्ह्यातील लोकांना जे योगदान दिलेलं आहे ते अविस्मरणीय आहे. मी परमेश्वराला त्यांच्या आत्म्यात शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियाला या दुःखातून बाहेर यायची शक्ती देऊ एवढीच प्रार्थना करतो. द कॉलमसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड.